मंडळी नमस्कार. मान्सून भटकंतीचा आता शेवट होतोय. अशात सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आपण उत्सुक असालच. कमी गर्दीची ठिकाणं बघायलासुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांची पसंती असते. असंच एक भन्नाट ठिकाण आम्ही बघितलं. भीमाशंकरच्या गर्द हिरव्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला एक विलक्षण किल्ला, प्राचीन काळापासून इथल्या घाटवाटांना सुरक्षित ठेवणारा किल्ला, भोरगिरी. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भोरगिरीच्या भटकंतीला सुरुवात केली आणि आपण इथला सुंदर असा धबधबा, इथलं मोहित करून टाकणारं निसर्ग सौंदर्य आणखी सुद्धा खूप काही पाहिलं. तो व्हिडिओ नसेल पाहिला तर हा व्हिडिओ बघून झाल्यावर नक्की बघा. इथला निसर्ग हा असा आहे जो खूप जास्त लांबचा प्रवास करून आणि पैसे खर्च करून सुद्धा असे सुंदर नजारे बघायला मिळतीलच असं नाही. हे ठिकाण खूप कमी लोकप्रिय आहे आणि इकडे जास्त गर्दीसुद्धा नसते आणि इथे एक्सप्लोर करण्यासाठी खूप सारे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. मान्सूनमध्ये तुम्ही इथे एक सुंदर किल्ला आणि धबधबा पाहू शकता. इथल्या उथळ पानवट्यात मनसोक्त पोहू शकता आणि भोरगिरी ते भीमाशंकर ही अप्रतिम अशी रेंज ट्रेकसुद्धा करू शकता. चला तर आता या किल्ल्याची ट्रेक करूया. पायथ्यापासून एक मंजूळ आवाज करणारा ओहोळ वाहत होता आणि खूप दूरूनच भोरगिरी किल्ला खुणावत होता. किल्ल्याचा ट्रेकिंग मार्ग खूप सोयीस्कर आहे. जास्तीत जास्त अर्धा तास लागणारा हा ट्रेक सोप्या श्रेणीमध्ये येतो, त्यामुळे तुम्ही कुणालाही सोबत घेऊन इकडे येऊ शकता, अगदी चिल्ल्यापिल्ल्यांना सुद्धा. वाट खूप थकवणारी नाहीच, पण तरीही थोडा थकवा आलाच तर इथले नयनरम्य नजारे पाहत पाहत तो कधी निघून जातो कळतच नाही. हा किल्ला पुण्यापासून 95 किलोमीटर अंतरावर आहे. भीमाशंकर डोंगर रांगेतून तुटलेल्या एका डोंगरावर भोरगिरी गावाजवळ हा किल्ला वसला आहे. इथून अगदी थोड्या अंतरावरूनच भीमाशंकरमध्ये उगम पावलेली भीमा नदी वाहते. या किल्ल्याचा इतिहास फारच कमी आहे. कोकणाला पुणे प्रदेशाशी जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावरील कर्जत बाजूच्या पदरगड किल्ल्याप्रमाणेच या किल्ल्याचा उपयोग पुण्याच्या बाजूने पाळत ठेवणारा किल्ला म्हणूनही केला जात असे. भोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काळी कल्याण बंदरातून देशविदेशात चालणारा व्यापार या मार्गावरूनच केला जात होता. भीमाशंकर पायथ्याच्या खांडस बाजूचा पदरगड आणि राजगुरुनगर किंवा खेड बाजूचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधले होते. तसंच भीमाशंकर आणि भोरगिरीचं कोटेश्वर मंदिर ही दोन विश्रांतीची ठिकाणं या मार्गावर होती. गडावर अनेक गुहा आणि शिवलिंगे आहेत. गुहांमध्ये काही ठिकाणी पाण्याचे टाके सुद्धा आहेत जिथे वर्षभर पाणी उपलब्ध असते. पाण्याने भरलेल्या गुहांमध्ये मंदिरे आहेत जिथे आतमध्ये जाऊन तिथला आल्हाददायक अनुभव घेण्याएवढं सुखद काहीच नाही. इथल्या काचेसारख्या पारदर्शक आणि स्वच्छ पाण्यातून चालताना खूप सारे छोटे मासेसुद्धा दिसतात.
ट्रेकिंगच्या मार्गावर खूपच सुंदर असं लाकडाच्या रचनेचं रेलिंग बसवलं आहे, त्यामुळे इथल्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत ट्रेक मस्तपैकी करता येतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि आपण आज खेड तालुक्यातला भोरगिरी परिसर आपण आज एक्सप्लोअर करतोय. आणि आत्ताच आपण पाहून आलेलो आहोत भोरगिरीचा धबधबा, हा समोर तुम्ही बघू शकता. तर खूपच सुंदर आहे, खूप जास्त प्रवाह नाही तरी सुद्धा खूप सुंदर आहे. आणि त्याच्या खाली खूप मस्त असा मोठा ओहोळ वाहतोय आणि अगदी फेसाळ आणि सुंदर असं वातावरण तिथे या दरीमध्ये पूर्ण तयार झालं आहे. आणि पाण्याचा खळखळ असा आवाज येतो आहे ट्रेकिंगच्या रस्त्यामधून जात असताना. आणि सगळीकडे मस्त फुलं वगैरे भरलेली आहेत. हे पूर्ण जे परिसर आहे ते भीमाशंकरचा परिसर आहे, भीमाशंकर अभयारण्याचा. आणि अशा सुंदर अशा परिसरामध्ये हा वसलेला भोरगिरी आहे. आणि भोरगिरीचा ट्रेक करत असताना खूपच जबरदस्त स्टनिंग असे लँडस्केप्स आपल्याला दिसतात इकडं. आणि आपल्या कानांवरती सगळा पाण्याचा मस्त मंजूळ असा आवाज पडतोय कानावर. आणि त्या जोडीला आणखी नजारे जे आहेत, उंचच उंच डोंगर सगळीकडे, शेतं वगैरे दिसत आहेत, भोरगिरी गाव आहे. तर मंडळी बघा, हा आहे वॉटरफॉल. सध्या त्याचा प्रवाह कमी आहे पण जबरदस्त दिसतोय तरीसुद्धा. आणि याला भोरगिरीचाच वॉटरफॉल असं म्हणतात. आणि इकडं खाली जे आहे, इकडं खालून एक खूप मोठा ओहोळ वाहतोय, त्याची चित्र आपण ड्रोनच्या माध्यमातून आत्ताच कॅप्चर केली आहेत, स्टनिंग अशी. आणि खूपच मस्त परिसर नटलेला आहे इकडं. आणि अशा प्रकारे ट्रेकिंगची वाट आहे भोरगिरी किल्ल्यासाठी. तर मंडळी मगाशी तो ओहोळ दिसत नव्हता पण आता तो दिसायला लागलाय. थोडं वरती आलोय आपण आणि तो ओहोळ येतो इकडून असा त्या डोंगर दऱ्यामधून आणि असाच इकडे वाहतोय या वॉटरफॉलच्या शेजारी असं इकडं. आणि ह्या भोरगिरी गावात जातो नंतर. पुढं चासकमान धरण आहे, तिकडं जाऊन हा ओहोळ मिळतो त्याला. आणि आत्ता अशा प्रकारच्या दगडी पायऱ्या ओबड धोबड सुरू झाल्यात वरती जाण्यासाठी. चला पुढे. थोडासा ओबड धोबड पॅच असला तरी तो जास्त अवघड नाही. हा पार करताच आपण थेट किल्ल्यावर पोहोचतो. आपण किल्ल्यावर पोहोचलो आहोत आता. आणि किल्ल्यावर येताच या गुहा दिसतात. आणि
काही पाण्याचे टाकेसुद्धा आहेत बाजूला, आणि या गुहांमध्ये सुद्धा सध्या पाणी साचलेलं आहे. आपण थोडं जवळून बघण्याचा प्रयत्न करू. किल्ल्यावर येताच अजून काही गुहा दिसल्या, ज्यात पाण्याचे टाके आणि शिवलिंग आहे. थोडं पुढं गेल्यास एक खूपच सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा शिल्परचनेत उभारलेली दिसते. बाजूलाच काही शिल्परचना ठेवल्या आहेत, ज्यात शिवलिंग आणि वीरभद्र देवाची दगडी मूर्ती समाविष्ट आहे. गडावर आता काही वास्तू, पाण्याची टाकी आणि झुडपांनी झाकलेले अवशेष आहेत. गडावर आता काही वास्तू, पाण्याची टाकी आणि झुडपांनी झाकलेले अवशेष आहेत. किल्ल्याच्या उच्च भागावरून आपण भीमाशंकर अभयारण्याचा दूरदूरचा निसर्ग निहाळू शकतो. पावसाळ्यात वाहणारे इथले धबधबे आणि ओहोळ इथलं सौंदर्य अक्षरशः बहरून टाकतात, त्यामुळे हाच काळ इथे येण्यासाठी उत्तम असतो. तर मंडळी, इथं एक टाकं बघितलं आपण आता. इकडे एक बसण्यासाठी एक निवारा बनवला आहे छत छोटा, आणि या बाजूला एक छोट्या छोट्या वाटा जात आहेत. पण खूपच जास्त गवत वाढलं आहे इथं, त्याच्यामुळं आम्ही इकडे नाही जाणार. खूप जास्त अडचण असल्यामुळे जेवढं रस्ता दिसतो आहे तेवढं सध्या एक्सप्लोअर करूया, कारण खूप जास्त अडचणीमध्ये जाणं धोकेदायक आहे. कारण इकडं हे भीमाशंकर अभयारण्य वगैरे याच्यामध्ये खूप सापाच्या प्रजाती वगैरे खूप साऱ्या आहेत, त्याच्यामुळे असं अडचणीमध्ये जाणं वगैरे टाळलंच पाहिजे. मंडळी, या इकडे आहे भोरगिरी गाव, आणि त्या गावातून एक वाट जाते या डोंगरावरती. आणि हा जो पलीकडचा डोंगर आहे, त्या डोंगरावरून भोरगिरी ते भीमाशंकर ही ट्रेक आहे, आणि 1.5 ते 2 तासाची ही ट्रेक आहे. आणि तो समोर डोंगर दिसतो आहे, तिकडं भीमाशंकर अभयारण्य आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यामुळे हे ॲडव्हेंचर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही गाईडसोबत वगैरे इथं चर्चा करून ते अरेंज करू शकता.
मंडळी, इकडे एक जबरदस्त वॉटरफॉल दिसतोय. भीमाशंकर अभयारण्यातनं आलेलं पाणी आणि त्याच्यामुळं तयार झालेला हा एक वॉटरफॉल आहे. हिडन वॉटरफॉल आहे हा, जो ॲक्सेसिबल नाही. आणि तिकडूनच तो पाण्याचा ओहोळ आलेला आहे, त्या धबधब्याच्या पाण्याचाच, आणि तो भोरगिरीमधून जातो नंतर. तर मंडळी, अशा प्रकारे आपला भोरगिरी किल्ला पाहून झालेला आहे. आणि पावसाला पण आता सुरुवात झाली आहे. फार काय नाही किल्ल्यावरती, तसं छोटाच परिसर आहे वरती आणि खूप सारं गवत वगैरे वाढलेलं आहे. तरीसुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं बघितलेलं आहे. पण एकंदरीत हा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच भन्नाट आणि ऑसम एक्सपिरियन्स आहे. खूप चांगला योग जुळून आलेला आहे. पाऊससुद्धा आहे आणि ऊनसुद्धा छान पडले आणि त्याच्यात खूप छान ट्रेक झाला आणि खूप छान ड्रोन शॉट भेटले, खूप चांगल्या क्लिप्स देखील भेटलेल्या आहेत. आणि खूपच प्रसन्न असं वातावरण आणि असा एक्सपिरियन्स घेऊन आता या व्हिडिओचा आपण शेवट करतो आहे सध्या. आणि तर मंडळी, नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि जर तुम्ही या व्हिडिओसाठी पहिल्यांदा भेट दिली असेल या चॅनलला, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे सगळे व्हिडिओ बघून घ्या चॅनलवरचे जेवढे देखील आहेत. आणि फॉलो करत रहा. आपण भेटूया अशाच एका भन्नाट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिरत रहा पण सुरक्षित रहा. अंटिल नेक्स्ट टाईम, गुड बाय, धन्यवाद. चला.